Hello students, here we will see the next 11th chapter is study of animal type cockroach. In last lecture we have completed chapter number 4, kingdom Animalia. Here we will see the next chapter, study of animal type cockroach. First point is habit and habitat. Cockroaches are omnipresent. They present anywhere all over the world. म्हणजे कॉक्रोचेस सगळीकडे सापडतात. वर्ल्डच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला काय सापडतील? कॉक्रोचेस. इट प्रेफर डॅम्प अँड मॉइस्ट प्लेसेस अँड क्रिव्हायसेस टू लिव्ह. म्हणजे कॉक्रोच राहण्यासाठी जास्त करून अंधार जिथे आहे, जिथे प्रकाश नाही आहे अशा ठिकाणी, किंवा जिथे जिथे क्रिव्हायसेस आहेत, म्हणजे एखादी खाच पडलेली असेल, फट असेल, मग ती दाराची असेल किंवा भिंतीची असेल, बाथरूम आणि टॉयलेट्समध्ये जर क्रॅक्स असतील त्या ठिकाणी ते राहतात, तर अशा डॅम्प आणि मॉइस्ट प्लेसेसला ते प्रेफर करतात राहण्यासाठी. कॉक्रोच इज ओमनिवोरस, नॉक्टुर्नल अँड कर्सोरियल. ओमनिवोरस मीन्स दे ईट एनिथिंग. दे ईट डेड पार्ट्स ॲज वेल ॲज प्लांट अँड ॲनिमल पार्ट्स अँड डिकेइंग मॅटर ऑल्सो, सो कॉल्ड ॲज ओमनिओर्स. दे आर नॉक्टुर्नल मीन्स दे कम आउट फ्रॉम देअर प्लेस ॲट द टाइम ऑफ नाईट. दे ईट अँड दे reproduce and all their activities are during the night, so called as nocturnal. Cursorial means they are adapted for running. With the help of these long three pairs of legs they run. It is called as cursorial adaptation. Periplaneta americana, Blatta orientalis and Blatta germanica, these are the three common species of cockroaches found in India. Cockroaches omnivorous आहेत, म्हणजे ते जिवंत प्लांटचा पार्ट, ॲनिमलचा पार्ट, प्लस डेड झालेल्या ॲनिमल आणि प्लांटच्या पार्ट्सवर फीड करतात. एनिथिंग, कशावरही ते फीड करू शकतात, कोणत्याही पार्टवर, ॲनिमलच्या, प्लांटच्या, ॲज वेल ॲज डेड डिकिंग मॅटरवर सुद्धा ते फीड करतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? ओमनिओर्स. नॉक्टुर्नल म्हणजे निशाचर, रात्री बाहेर पडतात. त्यांच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, फीडिंग, रिप्रोडक्शन, ऑल प्रोसेसेस ते कधी करतात? ॲट द टाइम ऑफ नाईट, सो कॉल्ड एज नॉक्टुर्नल. कर्सोरियल म्हणजे रनिंगसाठी ते अडॅप्ट झालेले, तीन पायांच्या जोड्या आहेत त्यांना, लाँग थ्री पेअर्स ऑफ लेग्स, ज्याच्या हेल्पने ते रनिंग करू शकतात, फास्ट रन करतात. यालाच आपण कोणतं अडॅप्टेशन म्हणतो? कर्सोरियल अडॅप्टेशन. आणि याच्या तीन जाती मुख्य करून इंडियामध्ये सापडतात, पेरीप्लॅनेटा अमेरिकाना, ब्लॅटा ओरिएंटालिस अँड ब्लॅटा जर्मॅनिका. देन वी विल सी द सिस्टमॅटिक पोझिशन ऑर क्लासिफिकेशन ऑफ कॉक्रोच. किंगडम ॲनिमालिया. Why it is included in kingdom Animalia? Because their cells do not have cell wall and nutrition is not autotrophic. They do not have chloroplast. They do not prepare their own food material by photosynthesis. They depend on other for getting food. So called as heterotrophic nutrition. Phylum Arthropoda. Because they have jointed legs and true segmented body, and body is covered by chitinous exoskeleton. Class Insecta. Why it is included in class Insecta? Because they have two pairs of wings and three pairs of legs. Genus Periplaneta. They are nocturnal and having straight wings. Species Americana. Because origin is in कॉन्टिनेंट ऑफ अमेरिका. हे कॉक्रोचचं क्लासिफिकेशन आहे. कॉक्रोच हा किंगडम ॲनिमालियामध्ये मोडतो कारण त्याच्या सेल्सवर सेल वॉल ॲबसेंट आहे,
आणि त्याचं न्यूट्रिशन हेटेरोट्रॉपिक आहे, दुसऱ्यांवर अवलंबून असतो. फायलम आर्थ्रोपोडा जॉईंटेड लेग्स, बॉडी सेगमेंटेड आहे आणि बॉडीचे बाहेरून एक्झोस्केलेटन. कायटॅनस क्लास इन्सेक्ट का आहे, टू पेअर्स आहेत विंग्सचे आणि थ्री पेअर्स आहेत लेग्सचे, म्हणून आपण त्याला कशामध्ये इन्क्लूड केलं, इन्सेक्टा. जीनस कोणता आहे, पेरीप्लॅनेटा, बिकॉज दे आर नॉक्टुर्नल अँड हॅविंग स्ट्रेट विंग्स. स्पेसिस अमेरिकाना, कारण ओरिजिन कुठून झालं स्पेसिसचा, तर कॉन्टिनेंट ऑफ अमेरिका, म्हणून आपण याला कोणत्या स्पेसिसमध्ये टाकलेलं आहे, अमेरिकाना. मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज डिलिटेड फ्रॉम युअर सिलॅबस. ओनली 11.1 अँड 11.2 अँड 11.11 इज रिमेनिंग फॉर युअर सिलॅबस. फ्रॉम 11.3 टू 11.10 इज डिलिटेड फ्रॉम युअर सिलॅबस. सो हिअर वी विल सी द लास्ट पॉईंट इज 11.11, इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. Cockroach causes damage to the household material like cloths, shoes, papers, etc. They also eat and destroy the foodstuff. म्हणजे cockroaches आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला damage करू शकतात. फॉर एक्झाम्पल क्लॉथ्स असतील, शूज असतील, पेपर्स असतील, खाण्याच्या वस्तू असतील. खाण्याच्या वस्तूंना ते फक्त खाणारच नाही तर ते डिस्ट्रॉयसुद्धा करतात. दे कंटॅमिनेट फूड अँड विच गिव टिपिकल स्मेल अँड मेक इट अनपॅटेबल. म्हणजे कॉक्रोच आपल्या अन्नाला दूषित करतात. आपल्या जर फूडवरून ते गेले असतील, तिकडे फूड त्यांनी खाल्लं असेल, तिकडेच वेस्ट पडलेलं असेल, तर त्या फूडला एक टिपिकल स्मेल येतो आणि ते फूड खाण्यायोग्य राहत नाही. ती जी वस्तू असेल खाण्याची, ती खाण्यायोग्य राहणार नाही, तिला चव राहणार नाही, तिची चव बदलते. तर अशा प्रकारे हे आपल्या खाद्यपदार्थाचा नाश करतात. ॲज दे लिव इन सिवेज पाईप्स अँड गटर होल्स, दे कॅरिंग हार्मफुल पॅथोजन विथ देम अँड कॉजेस नंबर ऑफ डिसीजेस लाईक कॉलरा, डायरिया, टायफॉइड अँड ट्युबरक्युलोसिस. कॉक्रोचेस सिवेजच्या पाईपमधून येतात, गटरच्या होल्समधून येतात आणि येत्या वेळेस त्यांच्याबरोबर नंबर ऑफ पॅथोजन्स घेऊन येतात की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होऊ शकतात. कॉलरा, डायरिया, टायफॉइड आणि ट्युबरक्युलोसिस सारखे, म्हणजे टी बी सारखे. कॉक्रोचेसनी जे फूड कंटॅमिनेट केलं असेल ते आपण खाल्लं, आपण आपल्या शरीरामध्ये जर पॅथोजन गेले तर आपल्याला कॉलरासारखे, म्हणजे मराठीत पटकी असे म्हणतात, डायरिया म्हणजे भयानक प्रकारची डिसेंट्री असते, विषमज्वर म्हणजे टायफॉइड आणि टी बी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण क्षयरोग पण म्हणतो, असे नंबर ऑफ डिसीजेस आपल्याला या कॉक्रोचेसमुळे होऊ शकतात. कॉक्रोचेस सर्व्ज ॲज अ पार्ट ऑफ फूड चेन अल्सो. मेनी बर्ड्स, लिझार्ड्स, ॲम्फेबियन्स, रोडेंट्स प्रे अप देम अँड मेक देम अ पार्ट ऑफ फूड चेन. कॉक्रोचेस फूड चेनचा एक पार्ट म्हणून काम करतात. काही ॲम्फेबियन्स, लिझार्ड्स, बर्ड्स आणि रोडेंट्स यांना प्रे अप करतात, म्हणजे यांना भक्ष्य बनवतात, त्यांना खातात आणि फूड चेनचा पार्ट बनवतात त्यांना, म्हणजे त्यांच्यावर ते फीड करतात. बर्ड्स असतील किंवा मग ॲम्फेबिया फ्रॉग्स सारखे ॲनिमल्स असतील, किंवा लिझार्ड असेल, गार्डन लिझार्ड असेल, किंवा मग रोडेंट्स असतील, ते यांच्यावर फीड करतात आणि त्यांना कशाचा पार्ट बनवतात, फूड चेनचा पार्ट बनवतात. कॉक्रोचेस आर इटन अप बाय सर्टन ग्रुप्स ऑफ पीपल्स इन साऊथ अमेरिका, चायना अँड म्यानमार. म्हणजे काही देशांमध्ये काही ठराविक कम्युनिटीचे लोक यांना खातात सुद्धा. फॉर एक्झाम्पल साऊथ अमेरिकेचे काही लोक असतील किंवा चायनाचे असतील किंवा म्यानमारचे असतील, यांना ते खातात. कॉक्रोचेस त्यांच्या खाद्यपदार्थाचा एक भाग आहे. कॉक्रोच इज यूज्ड ॲज एक्सपेरिमेंटल ॲनिमल इन लॅबोरेटरीज अँड इन बायोलॉजिकल रिसर्चेस. ॲज दे कॅन बी ऑप्टेन इझिली विदाऊट कॉजिंग डॅमेज टू इकॉलॉजिकल बॅलन्स. कॉक्रोचेसचा
एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून उपयोग केला जातो वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये आणि बायोलॉजिकल रिसर्चेसमध्ये. कॉक्रोच हा एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून त्याचा वापर केला जातो. पूर्वी तुमच्या सिलेबसला सुद्धा डिस्टिकलमध्ये डिसेक्शन होतं कॉक्रोचचं, आता ते कॅन्सल झालेलं आहे, परंतु ॲज अ एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून याचा यूज केला जातो, कारण तो इझिली अवेलेबल होतो आणि याला मारलं म्हणून काही एवढे इकोलॉजिकल इम्बॅलन्स होऊ शकत नाही, म्हणून याचा एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून यूज केला जातो. देन वी विल सी द कंट्रोल मेजर्स. ॲज कॉक्रोच इज अँड इकॉनॉमिकली हार्मफुल ऑर्गॅनिझम, इट मस्ट बी कंट्रोल इन अँड इफिशियंट वे लाईक दीज टू कंट्रोल मेजर्स. फर्स्ट इज द गुड सॅनिटेशन अँड सेकंड इज द केमिकल कंट्रोल. म्हणजे कॉक्रोचेस हे काही आपल्या उपयोगाचे प्राणी नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला उपद्रव होतो, आपल्याला हानी होते. आत्ताच पाहिलं आपण आपल्याला किती सारे डॅमेजेस होत आहे, त्याचा यूज पण आहे, परंतु नंबर ऑफ डॅमेजेस अँड डिसिजेस होतात कॉक्रोचेसपासून, म्हणून आपण याला इकॉनॉमिकली हार्मफुल ऑर्गॅनिझम म्हणतो. म्हणून आपण याला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करतो, त्यापैकी गुड सॅनिटेशन आणि केमिकल कंट्रोल आपण इथे बघणार आहोत. गुड सॅनिटेशन, डार्क अँड डॅम प्लेस ऑफ किचन, ट्रॉलीज, कबर्ड्स मस्ट बी क्लीन्ड रेग्युलरली. क्रॅक्स, क्रिवायसेस अँड सच एरियाज मस्ट बी फिल्ड अप. म्हणजे जिथे जिथे डार्क प्लेसेस आहेत किचनमध्ये, जिथे ओलसर जागा आहे, जिथे अंधार असतो नेहमी, किंवा ट्रॉलीज किंवा कबर्ड्स हे रेग्युलरली क्लीन केले गेले पाहिजेत, आणि जिथे जिथे क्रॅक्स आहेत, क्रिव्हायसेस आहेत, जिथे जिथे होल्स आहेत, त्यांना फिलअप केलं गेलं पाहिजे, सिमेंट वगैरे टाकून त्यांना फिल करायचं आहे, म्हणजे याच्यामुळे तिकडे कॉक्रोचेस राहणार नाहीत. देअर शुड नॉट बी एनी प्लेस इन होम व्हेअर ॲक्युमुलेशन ऑफ गार्बेज मे टेक्स प्लेस. म्हणजे घरामध्ये एकही जागा अशी नको आहे की जिथे कचरा गोळा करून ठेवला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये स्वच्छता महत्त्वाची आहे, स्वच्छता असेल तर कॉक्रोचेस घरामध्ये आढळणार नाही. सेकंड कंट्रोल मेजर इज केमिकल कंट्रोल. ऑर्गॅनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स, पॅरिथ्रॉइड्स, बोरिक ॲसिड्स आर इफिशियंट पॉइझन्स ऑफ कॉक्रोच. Various type of their formulations are available in the market under various brand names. Organophosphate, carbamates, pyrethroids and boric acid हे efficient poisons म्हणून काम करतात कॉक्रोचसाठी. म्हणजे या कोणत्याही केमिकलने कॉक्रोच मरतात, किल होतात, हे पॉइझनचं काम करतात कॉक्रोचसाठी. आणि हे बाजारामध्ये वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या ब्रँडच्या नेमखाली हे आपल्याला अवेलेबल आहेत वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये, आणि आपण ते इझिली मिळवू शकतो आणि कॉक्रोचला आपण कंट्रोल करू शकतो या कोणत्या मेथडने, केमिकल मेथडने. इथे आपला हा चॅप्टर संपतो. लक्षात ठेवायचं आहे या चॅप्टरचा बराचसा पार्ट जवळजवळ डिलीट झालेला आहे, फ्रॉम 11.3 to 11.10. Only 11.1, 11.2 and 11.11 is for your syllabus, is for your examination. Thank you.